शारदा तू कधी लक्ष्मी तू, कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू, कधी भावनी का कधी रागिनी। सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेते, सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेते, स्वयंभू वशी दिव्य सौदा मिली। तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, अशी सर्व व्यापी तुझी चेतना। तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमला यच्या वेदना, तुला ज्ञात उमला यच्या वेदना। सर्वप्रथम सर्व स्त्री शक्तीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। गोसे टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूरबाजार यांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि IQAC अंतर्गत आज या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यान आयोजित केले आहे। कृषी विकास, ग्रामीण विकास, अन्न सुरक्षा आणि बचत गटाच्या क्षेत्रातून आपला स्वतःचा उद्योग करणारी व महिला सक्षमीकरणाला दुजोरा देणारी, ग्रामीण गरिबी निर्मूलनात महत्वाचे योगदान देणारी माझी ग्रामीण भागातील स्त्री शक्ती सतत कार्यरत आणि त्यांच्या याच कार्याला उन्नती पथावर नेणारा आजच्या या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे। गटाच्या माध्यमातून ग्रामीण उद्योग व महिलांचे सक्षमीकरण। तर आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर राजेंद्र रामटेके सर, आचार्य गोसे टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूरबाजार, त्याचबरोबर प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या डॉक्टर रश्मी गजरे मॅडम, सहयोगी प्राध्यापक गृह अर्थशास्त्र विभाग श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर विजयजी टोम्पे सर, व्यवस्थापक सदस्य गोसे टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट आणि तसेच प्राध्यापक डॉक्टर नंदकिशोर गव्हाडे सर, समन्वयक IQAC गोसे टोम्पे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चांदूरबाजार। सर्वांचे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत करते। स्वागतांच्या तोरणांना फुले शब्दांचीच गुंफतो, तुमच्या सन्मानासाठी आम्ही सध्या अशा सर्व सन्माननीय अतिथी व ऑनलाईन उपस्थित सर्वांचे मी राणी इंगोले शब्द सुमनाने स्वागत करते। व या प्रसंगी अध्यक्षीय स्थान आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामटेके सर यांनी स्वीकारावे अशी मी सरांना विनंती करते। रामटेके सर, ही विल जॉइन लेटर। ओके सर, ठीक आहे। त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्याकरिता मी विनंती करते महिला समिती व या कार्यक्रमाच्या समन्वयक प्राध्यापक डॉक्टर युगंधरा गुल्हाने मॅडम यांना। धन्यवाद इंगोले मॅडम। सर्वप्रथम मी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करते। आजच्या या आभासी व्याख्यानामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करत आहे। आमच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गोविंद दादा यांचे पुण्यस्मरण करते, तसेच आई सावित्रीबाई यांच्या समोर नतमस्तक होते व स्वच्छतेचे प्रणेते असलेले गाडगे बाबा यांना नमन करते। आज जो महिला दिनानिमित्त ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, याच्यात महिला समिती रासेयो तसेच IQAC अंतर्गत या व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे। आजच्या कार्यक्रमांना उपस्थित सर्व मान्यवरांना मी शब्दसुमनांनी त्यांचे स्वागत करते। अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र रामटेके सर, प्रमुख उपस्थितीत असलेले डॉक्टर विजय टोम्पे सर, तसेच गव्हाळे सर, मंगेश अडगोकार सर, प्रफुल्ल चौधरी सर, निधी दीक्षित मॅडम आणि रश्मी गजरे मॅडम, या सर्वांचे मी स्वागत करते। महिला समिती समन्वयक या नात्याने स्वागत करते। आज दिनांक 8 मार्च या रोजी जगभर महिला दिन साजरा करण्यात येतो।
विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण जगभरातून स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला गेला नव्हता आणि 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क येथे प्रचंड संख्येने महिला व पुरुष एकत्र झाले व महिलांनी योग्य कामाच्या तासात व त्यांच्या सुरक्षिता व तसेच मतदानाचे समान हक्क मिळाले. त्यामुळे या स्त्रियांनी केलेल्या संघर्षाचे स्मरण राहावे म्हणून 8 मार्च हा जागतिक महिला दिन व पुढे या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. त्या अगोदर पासूनच आपल्या भारतात क्रांती ज्योती साठी लढा दिला होता. शिक्षण घेऊन आपल्या क्षेत्रातील जबाबदाऱ्या महिला समिती IQAC तसेच NSS नेहमी स्त्रियांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवत मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करणं, शहीद पुत्राच्या माते संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना संबंधित करून घेणे व त्यांना पुरस्कार देणे असे वेगवेगळे कार्यक्रम कॉलेजच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या माध्यमातून सतत आयोजित केले जात असते. असे विविध सर्व बहुआयामी कार्यक्रमांची आखणी महाविद्यालयातील उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या सहाय्याने करण्यात येत असते. त्याच माळेतील सुवासिक फुल म्हणून आजची व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे आणि याकरता आपल्याला माननीय डॉक्टर रश्मी गजरे मॅडम आपल्या मार्गदर्शनाकरिता लाभलेले आहे. याचा आम्हाला आनंद आहे. बचत गटाच्या मातून ग्रामीण उद्योग व महिलांचे सक्षमीकरण हा आजच्या महिलांकरिता अत्यंत उपयोगी असलेल्या विषयावर त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. या माध्यमातून महिलांनी स्वयंसिद्ध होतील आणि उद्योजिकता होतील व त्यासंबंधी त्यांचा जो उद्योजकता मधील विश्वास आहे भरून निघेल ह्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे जास्त न बोलता मॅडमचं जे मार्गदर्शन आहे ते सर्वांनी ऐकावं असं मला वाटतं. प्रिय मित्र मैत्रिणींनो, रोजगार मागणारे म्हणून रोजगार देणारे व्हा आणि आजच्या या दिनानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांचे मुलींचे मैत्रिणींचे अभिनंदन करू इच्छिते आणि त्यांना विंदा करंदीकरांच्या काही ओळी सांगू इच्छिते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती अंधारे ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चोख करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आपल्याला ज्या वक्त्या आज लाभलेल्या आहेत त्या म्हणजे डॉक्टर गजरे मॅडम. त्यांचा परिचय करून देण्याकरिता मी विनंती करते प्राध्यापक मंजुषा पवार मॅडम यांना. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. Here I welcome Dr. Rashmi Gajre ma'am to our programs. Aaj 8 March Jagtik Mahila Din. Jagtik Mahila Dinacha sarvanna shubhechha dete. It's my pleasure to introduce our guest of speaker for today's program, Dr. Rashmi Gajre ma'am, Associate Professor and Head Department of Home Economics at श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ. डॉक्टर रश्मी गजरे इज अ PhD सुपरवायझर ऑफ संत गाडगे बाबा अमरावती स्टुडंट रजिस्टर्ड फॉर PhD. हर PhD वर्क इज उद्योजकता
प्रशिक्षणाचा ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणावर होणारा परिणाम. मोर दॅन चॅप्टर पब्लिश बाय हर. शी ऑल्सो पब्लिश फोर इंटरनॅशनल पेपर, 9 नॅशनल लेवल पेपर अँड 8 स्टेट लेवल पेपर. इंटरनॅशनल नॅशनल स्टेट लेवल सेमिनार अँड वर्कशॉप अटेंडेड बाय हर. टुडे 8 मार्च एज वी सेलिब्रेट नॅशनल इंटरनॅशनल वुमन डे. हियर एज सम honorable work done by Dr. Rajendra. She is awarded by SGBU for her active participation in the women empowerment. Also, on the occasion of Savitribai Phule birth anniversary, awarded to girls mother child. And so on, number of achievement by Dr. Rajendra. She is a good सोशल वर्कर. पाणी पाहिजे. प्रोजेक्ट असोसिएट इन यूजीसी स्पॉन्सर माइनर रिसर्च प्रोजेक्ट. नाउ मॅम इज प्रेझेंटली वर्किंग एज अ असोसिएट प्रोफेसर ऍट श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ. मॅम वी आर प्लेज अँड ऑनर टू हॅव यू हियर ऑन द ओकेजन ऑफ इंटरनॅशनल वुमन डे. धन्यवाद मॅडम. एक मंडूची स्मृती आहे. पिता रक्षिती कोमारे भ्राता रक्षिती यवने रक्षिती स्तैवरे पुत्र न स्त्री स्वातंत्र्य अर्हती. अर्थात स्त्री ही कधी ना कधी एका पुरुष वर्गाची बांधिलकी असते, पण सध्याच्या युगात तिने हे सर्व कुंदन बाजूला सारून एक भरारी मारलेली आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात स्त्री आज कार्यरत असलेली आपल्याला दिसून येत आहे. तर आज आपल्याला प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या डॉक्टर गजरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम माझ्या सर्व सख्यांना, विद्यार्थी मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत व्यक्त करते. आज आपल्या महाविद्यालयात आपले प्रमुख अतिथी डॉक्टर विजयजी टोंडपे सर, डॉक्टर नंदकिशोर गव्हाळे समन्वयक ICS, अध्यक्ष डॉक्टर राजेंद्रजी रामटेके सर प्राचार्य गोसी टोंडपे महाविद्यालय चांदूर बाजार, कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर युगंधरा गुल्हाने मॅडम, आयोजक डॉक्टर मंगेश सर, डॉक्टर प्रफुल्ल चौधरी सर आणि डॉक्टर दीदी दीक्षित मॅडम. सर्वप्रथम या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आपण मला दिलेल्या संधीबद्दल मी शतशः ऋणी आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊबाई यांच्या प्रतिमेला मी वंदन करते, प्रणाम करते आणि आपल्या सर्वांशी संवाद साधायला सुरुवात करते. विषय घेताना मंगेश सरांनी मला विचारलं, मॅडम आर्थिक सक्षमीकरण, महिला आर्थिक सक्षमीकरण आपण विषय घ्यायचा का? मला एक आपल्याशी संवाद साधताना सुरुवात करताना असं म्हणता येईल की महिलांचं फक्त आर्थिक सक्षमीकरणच करायचं का, ही करण्याची गरज आहे. आपण जर सक्षमीकरणाचा इतिहास बघितला तर आपल्याला दिसून येतं की अगदी सुरुवातीला ऋग्वेद काळात गार्गी आणि मैत्रिणीचा उल्लेख आढळतो आहे आणि तेव्हा ज्यांचं शेती आणि घरकाम हे प्रमुख क्षेत्र होतं. त्यानंतर आपण इतिहासाचं एक एक पान उलटताना आपल्याला दिसून येतं की राजकारणात राज्याचा प्रमुख म्हणून कारभार सांभाळणारा रजिया सुलताना असो, दिल्लीच्या गादीवर त्या होत्या, गोंडची राणी दुर्गावती
यांनी 15 वर्ष राज्य केलं, तर अहमदनगरचे राज्य चांद बीबींनी सांभाळले. मोगल इतिहासात जहांगीराची बायको नूरजहाँ मोगल साम्राज्याचे सूत्र सांभाळत होती. आपल्या महाराष्ट्रात स्वराज्याची सूत्र राजमाता जिजाऊ खंबीरपणे शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करत होत्या. हा सक्षमीकरणाचा इतिहास आपण सुरुवातीला बघत आहोत आणि त्यानंतर अनेक ज्या रूढी परंपरेच्या असो किंवा वेगवेगळ्या प्रथा आल्या आहेत, जशी सतीची प्रथा आहे, देवदासीची आहे, जोहरची प्रथा आहे, त्या अनिष्ट रूढी परंपरा आपल्या इथे आल्या. आणि मग समाज सुधारक राजा राम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली. आता स्वातंत्र्य लढ्यात आपण बघितलंय की मॅडम भिकाजी कामा, ॲनी बेझंट असो, डॉक्टर विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, लक्ष्मी सहगल यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावल्याचं दिसतं आपल्याला. आणि सॉरी, स्त्री शिक्षणात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी 1848 साली मुलींसाठी शिक्षण सुरू केलं आणि त्या सगळ्यात पहिल्या महिला शिक्षिका म्हणून आपल्या जगाला त्यांचा परिचय झाला. आणि या वेगवेगळ्या आपण आता त्याच्यानंतर महर्षी धोंडो कर्व्यांनी पण स्त्री शिक्षणाला फार मोठं योगदान त्यांचं आहे. पहिलं SNDT विद्यापीठ, स्त्रियांचं विद्यापीठ जे आहे ते 1916 साली स्थापन झालं. आता हा महिला सक्षमीकरणाचा थोडासा आढावा घेण्याचं महत्वाचं कारण आहे की महिला सक्षम आहेत, होत्या आणि राहणार आहे. आणि त्या महिला सक्षमीकरणाचा आपण जेव्हा बघतो, आज आम्ही तुमच्या समोर जेव्हा एक छोटासा संवाद साधण्यासाठी उभा आहोत, त्याचं सगळं श्रेय हे कुटुंबाकडे जात आहे. कुटुंबात आपले सासरे, मीर, सगळे जे आई वडिलांपासून असते, पुष्ट मंडळी जेव्हा आम्हाला प्रोत्साहन दिलं, शिकवलं, मोठं केलं आणि आज आम्ही समाजात वावरताना, समाज कार्य करताना ही सगळी पुरुष मंडळी आईनी जन्म दिल्यानंतर पुरुष मंडळींनी आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग हा पुरुषांचा आहे आणि त्यांनी तो केलेला आहे. फक्त अपवाद काही काही गोष्टींचा असतो की जिथे आपल्याला म्हणावं लागतं की पुरुषांनी मानसिकता बदलावी किंवा बदलण्याची गरज आहे. अपवादात्मक समाजात अनेक गोष्टी असतात, त्याच्यापैकी एखादी ही गोष्ट आहे. म्हणून महिला सक्षमीकरणाचा पाया हा आपल्या भारतात खूप पूर्वीपासून रुजलेला आहे. म्हणूनच ऋग्वेद काळामधात इतिहासाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर आपल्याला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये स्त्रिया दिसून येतात. आपल्याला आपण बघितलं असेल की आज मॅडमनी उल्लेख केलाय की अमेरिकेसारख्या देशात प्रगत जिथे आपण राष्ट्र म्हणतो तिथे लढावं लागलं स्त्रियांना समान हक्कासाठी. पण आपलं जेव्हा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं तेव्हा संविधानामध्ये आपल्याला समान अधिकार, समान हक्क आपल्याला ते न संघर्ष करता मिळालेले आहेत आणि दिल्या गेले आहेत. म्हणजे पुरुषांची मानसिकता ही आधीपासूनच आपल्याला मोठी करण्याची आहे. हा जर सकारात्मक भाव आपण ठेवला, कुठेतरी संघर्ष करावा लागला असेल, कुठेतरी लढावं लागलं असेल, पण आपल्या भारताची संस्कृती ही स्त्री संस्कृती आहे. कारण स्त्रियांना, स्त्री शक्तीला आपण वंदन करत असतो. नवरात्र असतो किंवा आणखीन तुम्ही देवीची विविध रूप आहे ती महिलांची आपण मानलेली आहे. म्हणजे स्त्री शक्ती ही सगळ्यात मोठी आपली आहे. म्हणून सक्षमीकरण करताना, महिलांचं सक्षमीकरण हे सामाजिक, आर्थिक, मानसिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला सक्षमीकरण
झालेलं आहे, हवं आहे आणि ते पुढे घडवायचं आहे. मी म्हटलं आहे झालेलं आहे, कारण आपण इतिहास आता बघितलेला आहे, होत आहे, काही प्रोसेस पण चालू आहे. तेव्हा हे जे आपण करतो आहे महिला दिनाचं औचित्य साधून, आपल्याला एकच दिवसाचं आपण साजरा करणार नाही. महिला हा दिन किंवा महिलांचा गौरव करण्याचं दिवस मला वाटतं हा 365 दिवस असावा आणि आहे. सकारात्मक भाव आपण घेतला त्यातला तर हा नक्कीच आम्ही ज्या प्रत्येक पायरीवर पुढे पुढे जात आहोत, प्रत्येक क्षेत्र जिथे आहे ते आपण अचीव केलेलं आहे, आपण मिळवलेलं आहे आणि त्या मिळवण्यासाठी धडपडतोय. अंतराळात पर्यंत आपली पोचलेली आहेत महिला, सगळ्या पोचलेल्या आहेत. नंतर इंजिन ड्रायव्हर पासून आपल्याला महिला दिसत आहेत. परवा मी एक आपल्या त्यांनी एक सांगितलं की ज्या गणतंत्र दिनाची जी परेड असते त्याच्यावर एक मोटरसायकलवर जेव्हा त्या कसरती करत असतात, सुषमा स्वराज यांनी सांगितलं की त्या कसरती पण लेडीज करायला लागल्या. म्हणजे एकाधिकार काही काही क्षेत्रात जो पुरुषांचा होता तो महिलांनी प्रत्येक ठिकाणी त्या पोचलेल्या आहेत, आलेल्या आहेत आणि त्याही त्यांच्या स्वकर्तृत्वावर, स्वबळावर आणि त्या कुटुंबाचा पूर्ण त्यांना सहकार्य मिळत आहे. आता महिला सक्षमीकरणाचा आपण जेव्हा बघतो, विचार करतो, बऱ्याचशा वेळा मी जेव्हा 2001 मध्ये रजिस्ट्रेशन केलं आचार्य पदवीसाठी आणि तेव्हा महिला सक्षमीकरण आपल्याला त्या विषयात सखोल ज्ञान घ्यायचंय, संशोधन करायचंय, तेव्हा मी बघितलं की शहरामध्ये राहताना शहराचा महिलांचं सक्षमीकरण भरपूर प्रमाणात झालेलं आहे, पण ते ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मात्र झालेलं नव्हतं. ग्रामीण भागामध्ये ठराविक क्षेत्रामध्ये महिला येत होत्या, काम करत होत्या, पण जर आपण थोडासा आणखीन खोलवर विचार केला तर ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा निवडणुका असायच्या, राजकारणामध्ये जेव्हा महिलांचा सहभाग होता तेव्हा तो नावापुरता किंवा सहीपुरता होता आणि तो कुठून आला. जेव्हा मी प्रश्नावली घेऊन जायची, जेव्हा मला प्रशिक्षण देण्याचं कार्य मी जेव्हा केलं तेव्हा पुरुष वर्ग बाहेर येऊन म्हणायचं, मॅडम तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर मला विचारा. आणि त्या गृहिणीला सांगण्यात यायचं की तू जा चहाटा किंवा चहा करून आण. तेव्हा मला कुठेतरी जाणवलं की आपण शिक्षण घेतो, शहरामधल्या महिला नोकरी करतात, सगळं करतात, आणि 2000 जे साल होत तेव्हा बचत गटाची जी कन्सेप्ट होती, बचत गटाचा जो पाळमुळं रुजायला जस्ट एक बीजारोपण तेव्हा होत होत. आता हे बचत गटाचं जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा एक वाचून सांगण्यापेक्षा माझे अनुभव मी शेअर करते. मग बचत गट स्थापन करणं, त्याला तो ऍक्टिव्ह करणं आणि त्याला प्रशिक्षण देणं. प्रशिक्षण आता कोणचे द्यायचे, त्यावेळेस आजच्या सारखं प्रगत असं खूपच नव्हतं. 20 वर्षापूर्वीचा जो काळ होता तेव्हा बचत गटाला नोंदणी करणं, त्याची स्थापना करणं आणि बचत गटचा दृष्टिकोन असा होता की नुसतं पैसे जमा करणे आणि त्यातनं कर्ज घेणे आणि त्याचं व्याज कमी पडतं म्हणून तो बचत गट चालवणे. मग एवढ्या पुरतच तो बचत गट ठेवायचा नव्हता, कारण महिलांचं आर्थिक सक्षमीकरण हा माझा मुख्य हेतू होता. पण बचत गटाचं जेव्हा आर्थिक सक्षमीकरण आपण करतोय किंवा महिलांना आर्थिक बाजू त्यांची मजबूत करायची होती तेव्हा मग बचत गटाचे जी काही कामं करायची होती, बँकेत जाऊन त्याचं सगळं करायचं होत, त्यावेळेस आपल्याला त्या महिलांना बँकेपर्यंत जाणे, बँकेत काय काम करायचं आहे हे सगळं बघणं गरजेचं. मग महिला विचारायच्या, आता मॅडम बँकेत जायचंय, त्यावेळेस आपण काय करायचं, कुठे जायचं, कसं जायचं, म्हणजेच त्यांना
घराच्या बाहेर पडणे, एखाद्या मीटिंगला अटेंड होणे, महत्वाचं म्हणजे मीटिंग ठेवायच्या असायच्या आणि त्या मीटिंगला अटेंड होणं महत्वाचं असायचं. आणि मग ते घरून तिथून परमिशन, आज माझी बचत गटाची मीटिंग आहे मी जाऊ का. मग हळूहळू घरचे स्वीकारायला लागले की ही बचत गटात जायला लागली. तोपर्यंत ग्रामीण भागामध्ये हळदी कुंकू किंवा धार्मिक कार्यक्रम असले की महिला घराच्या बाहेर पडायच्या आणि मग शेताची कामं असली तर ती करायला जायच्या. आणि बचत गट हा जो होता, ही कन्सेप्ट होती, त्या कन्सेप्ट मध्ये, त्या पूर्ण फ्रेम मध्ये महिलांचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या बाजूनी त्यांना सक्षम करायचो. मग आता बचत गट स्थापन करायला लागल्या. बचत गटाचं महत्व मुख्यतः जाणून घ्यायला आपण पाहिजे. आता या इथे आपण ती बचत गटाच्या महिला असतील किंवा विद्यार्थिनी असतील, जेणेकरून त्या बचत गटाच्या त्यांची आई सदस्य असेल, अध्यक्ष असेल, सचिव असेल, किंवा त्या गावामध्ये बचत गट जर कमी असतील तर तेही मला याच्यासाठी मी महत्व सांगत आहे की विद्यार्थिनी आमच्या ज्या असतात त्या विद्यार्थिनींनी हे ज्ञान आपल्या घरापर्यंत पोचवायचं, त्या ज्ञानाचं पोचवून थांबायचं नाही तर त्यांचं प्रॅक्टिकली ते अप्लाय करायचं, अंमलात आणायचं आणि बचत गटाच्या मार्फत बचत गट स्थापन करणे किंवा जे बचत गट आहे त्यांच्यापर्यंत आपण काय काय उद्योग करू शकतो या विषयापर्यंत आपण जाणारच आहे. तर बचत गटाचं महत्व, कारण आज या माझ्या विद्यार्थिनी आहेत त्या उद्या गृहिणी होणार आहेत. आणि ग्रामीण भागात खूप उपलब्ध साधन संपत्ती चांगल्या प्रकारे असते, फक्त त्याचा वापर प्रॉपरली व्यवस्थित होणे गरजेचं आहे. आता आपण आलो होतो की बचत गटाचं महत्व भरपूर आहे, कारण आर्थिक परिस्थिती जी असते, आता जर आमचा यवतमाळ जिल्हा घेतला तर तो जगामध्ये, केवळ भारतामध्ये नाही तर जगामध्ये तो शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून सुप्रसिद्ध आहे. अतिशय वाईट वाटत, कारण शेती ही संपूर्ण, तुम्हाला सगळ्या ग्रामीण भागातले आपले श्रोते आहेत, ग्रामीण भागातल्या सहभागी झालेल्या सगळ्या महिला आहेत, तुम्ही शेती बघितलं की निसर्गावर अवलंबून असतं. निसर्गाने साथ दिली तर बाजारात जाऊन माल पोहोचेपर्यंत तिथे काय भाव मिळेल हे आपल्या हातात राहत. कधी तो निसर्ग तोंडातून घास काढून घेतो तर कधी कोणी घेत. आता तर इतकी विपरीत परिस्थिती आली, तर मागच्या वेळेला आपण आता बघितलंय की एक वर्ष झालं आपण लॉकडाऊनच्या याच्यामध्ये होतो, कोरोना सारखी महामारी आपल्या याच्यात आली आहे की शेतात माल तयार होता, फळं तयार होती, भाजीपाला तयार होता, पण वाहतूक बंद असल्यामुळे, लॉकडाऊनमुळे तो माल अगदी काडीमोल भावानी टाकून दिला गेला किंवा विकला गेला किंवा नष्ट करण्यात आला. जेव्हा आपण टीव्हीवर बातम्या बघतो की पूर्ण बागच्या बाग बुलडोझरनी कशानी तरी ती नष्ट केल्या जात, त्या आपलं जसं बाळ असतं महिलांचं, मुलाप्रती तो लहान असो, छोटा असो, ताना असो, मोठा असो, मुलाप्रती जितकं जीव असतो तो तेवढा शेतकऱ्याचा त्या शेतात शेतासाठी असतो. आणि तो माल जर असा उद्ध्वस्त होत असला तर अतिशय वाईट वाटत. मग अशा परिस्थितीमध्ये, अशा याच्यामध्ये आपण गृहिणी, विशेषतः ग्रामीण महिलांनी आपल्याला संसाराचा गाडा जो आहे तो दोन चाकांनी चालत असतो, समोरचे दोन चाक जे असतात पती पत्नी त्यांनी तो चालत असतो. आणि मग त्याच्यातला तो वाटा जर आपण सक्षमतेने उचलू शकलो तर मला नक्की विश्वास आहे की तो सक्षमतेने आपण उचलू शकतो आणि मग तो हातभार आपल्या पतीला, आपल्या कुटुंबाला लागू शकतो. आणि म्हणून मग ग्राम बचत गटात, फक्त बचत गटातून आर्थिक आपण बचत करायची, कर्ज घ्यायचं तेवढ्या पुरतं ते फेडायचं किंवा तेवढी ती समस्या एखादी आली असते घरासाठी आणि ती नाहीशी करायची किंवा ती कमी कमी करायची आर्थिक उद्योग, तेवढ्यावर थांबून चालणार नाही. आज ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग आपल्याला नक्कीच चालू करता येतात आणि करू शकतो. मग
सगळ्यात आधी उद्योगाकडे वळण्याच्या आधी मला असं वाटतं की उद्योग चालू करण्याची मानसिकता आपण विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांनी अंगीकारली पाहिजे. आपल्याला 10 ते 5 हा जो पॅटर्न आहे तो आवडतो किंवा सेफ वाटतो. उद्योगाच्या बाबतीत धाडस करणं, रिस्क घेणं, कुठेतरी आपल्याला आपलं कौशल्य दाखवण्याची गरज असते. आपल्याला कुठेतरी धडाडी करण्याची गरज असते. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, मला गृहिणी म्हटल्यावर आपण होम मॅनेजमेंट, आपलं घर इतकं सुंदर व्यवस्थितरित्या सांभाळत असतो. व्यवस्थापकीय कौशल्य आपल्या रक्तातच आहे महिलांच्या तरी. आणि कोणतेही प्रॉब्लेम्स आले की आपण विदिन अ सेकंड, 1 मिनिट 2 मिनिटात आपण त्याचं सोल्युशन काढत असतो. आपण त्याच्यावर उपाय योजना काढत असतो. कदाचित आता मी एक थोडस वेगळ्या याच्यात बोलते की माझं बॅकग्राऊंड तुम्हाला जरा ग्राउंड दिसत असेल, कुठेतरी झाडं दिसतात. नेमक्या मॅडम बाहेरच का बा वर्ग, मी माझ्या कॉलेजमधच्या प्रिमायसेसच्या ग्राउंडवर आली आहे. कारण आमच्या इथे 1-2 ठिकाणी नेटवर्क नीट नसतं, आणि नेटवर्क नीट नसल्यामुळे वेळेवर धावपळ करण्यापेक्षा मी आधीच कार्यक्रमाच्या आधीच मी माझी जागा ठरवली आणि मी बाहेर ग्राउंडवर आली आणि तिथे बसलेली आहे. कारण तिथे नेटवर्क अगदी व्यवस्थित असतं. मला कार्यक्रम आपल्याशी संवाद साधायचा होता, समस्या नेटवर्कची, म्हणून मग मी थांबली नाही. हाच प्रत्येकीच्या अंगात गुण असतो. पाहुणे आले, अचानक पाहुण्यात घरी आल्याबरोबर आपल्याजवळ जे अवेलेबल असेल किचनमध्ये त्या वस्तूंमध्ये आपण सुंदर त्यांना पाहुणचार करत असतो. हा प्रत्येकीचा अनुभव आहे. मग हेच गुण कौशल्य असतो, आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं असतो. नंतर आपण धडाडी असते, चिकाटी असते आणि हार्डवर्क असतो. हे सगळे गुण घेऊन आपण बचत गट स्थापन करतो आणि या बचत गटातून आपल्याला आपले उद्योग चालू करायचे असतात. आता मी त्याच्यातले उद्योग तुम्हाला वेगवेगळे सांगणारच आहे. आता कौशल्य जर म्हटलं तर ग्रामीण महिलांमध्ये अतिशय सुंदर असं कौशल्य असतं. मला असं वाटतं आता शिवरात्रीचं जे ऊन सुरू झालेलं आहे, लगेच उन्हाळ्याच्या कामांना महिला वर्ग लागलेला आहे. अतिशय सुंदरपणे त्या वेगवेगळ्या वाळवण्याची कामं करत असतात, उन्हाळ्याचे पदार्थ तयार करत असतात. ते पदार्थ आपण ग्रामीण भागामध्ये करत असतो आणि ते पदार्थ आपण आपल्या उद्योग सुरू करून विकू शकतो. याला अतिशय कमी भांडवल लागतं. आपण थोड्याशा भांडवलामध्ये जर थोडे वस्तू आणल्या आणि त्या विकल्या, त्या विक्रीतूनच आपल्याला परत पैसे घालून आपल्याला तो छोटासा उद्योग असतो. जे मी म्हटलेलं आहे की उन्हाळ्याची कामं वेगवेगळी असतात, वेगवेगळे पदार्थ असतात. आता त्याचा मार्केटिंग आपण जर म्हटलं तर शहरामध्ये आपण जर आपले पॉकेट्स तयार केले, नोकरीच्या ठिकाणी बायकांना वेळ नसतो हे पदार्थ तयार करायचे, तेच पदार्थ आपण महाविद्यालय असो, कार्यालय असो, अशा ठिकाणी जर आपण ठेवले, किंवा छोटं एखादं किराण्याचं दुकान मॉलच पाहिजे असं नाही, तिथे जरी ठेवलं तरी ते पदार्थ विकल्या जातात आणि विकू शकतो. आता हे पदार्थ नुसते करणे आणि विकणे याच्याकडे आपण बघणार नाही. छोटे छोटे उद्योगाचं मी थोडस डिटेल हे सांगते की आपल्याला हायजिनिक करायचं आहे. कारण आज प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेला महत्व आलेलं आहे. तुम्ही बघितली असेल की आपले पंतप्रधान मोदीजींनी जे आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना केली आहे त्याचा महत्वाचा भाग आहे ग्रामीण. महात्मा गांधीजी ते म्हणायचे की खेड्याकडे चला किंवा गावाकडे चला. का चला? तर आज तुम्ही बघितलं आहे की संपूर्ण शहरांमध्ये मोठमोठ्या जगातल्या मोठमोठ्या सिटी, नंतर मग आपल्या भारतातल्या महत्वाची मोठमोठी शहरं आज लॉकडाऊन मध्ये होते. आता लॉकडाऊन निघत आहे हा भाग वेगळा, पण मग शेवटी ती जे सगळे शहरामध्ये राहत होते ते आपल्या गावाकडे परतले. परतावं लागलं, परिस्थितीनुसार परतावं लागलं. आणि त्याच्यामध्येही
वेगवेगळे आपण तिथून आलेली जनता, तिथून आलेले लोक वेगवेगळे उद्योग सुरू करायला लागले. शेतीमध्ये आपण सेंद्रिय शेतीचा माल जरी विकला, आपण आपल्याकडे शेती असेल, बचत गटाचा एखादा आपण बचत गटात मार्फत सेंद्रिय शेतीचा उद्योग जर केला तर तोही आपण सक्सेस होतो. आता तुम्ही बघितलं की हायजिनिक कडे मी म्हटलं की तुमचे छोटे प्रॉडक्ट तुम्ही तयार केले, शेवया, पापड, कुरवड्या, सांडके, विविध प्रकारचे सरगुंडे असो कि जे कुठे मिळत नाही. आता मुंबई सारख्या शहरामध्ये ते मिळतच नाही. तर आपल्याला हायजिनिक स्वच्छतेच्या दृष्टीने तो माल तयार करणे, त्याचं लेबलिंग करणे व्यवस्थित, त्याच्यामध्ये असलेले घटक लिहिणे, पॅकिंग व्यवस्थित ठेवणे. कारण सगळ्यात महत्वाचा, मला जेव्हा मी महिलांना प्रशिक्षण द्यायची आणि त्याच्यानंतर तो माल आपण जेव्हा बाजारात विकायला आणतो तेव्हा तो हाताळताना अर्धा तुटायचा किंवा खराब व्हायचा. पॅकिंगच्या मध्ये आता आपल्याला वेगवेगळे पाऊच मिळतात की जेणेकरून त्या पाऊच मध्ये घातल्यानंतर ते तुटत नाही, किंवा असं पॅकिंग करायचं की जेणेकरून ते खराब होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. बचत गटाचं रजिस्ट्रेशन नंबर, आपल्याला लायसन्स काढावं लागेल. कारण आपल्याला फूड प्रॉडक्ट जेव्हा विकतो तेव्हा आपल्याला आपल्या जो लायसन्स असावं लागतं. या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जायचं. हा एक छोटा उद्योग झाला आपल्याला की हे कौशल्य आपण सहज वापरू शकतो. आता फक्त बचत गटांनी या उद्योगापर्यंत सीमित न राहता वेगवेगळे आपण उद्योग करू शकतो. फक्त मार्केट सर्वे करणं आपल्याला गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये कशाची गरज आहे आणि कशाची मागणी आहे. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक माझ्याजवळ बचत गटाची माहिती होती, ती मला सांगावशी वाटते तुम्हाला, की आपल्या अमरावती जिल्ह्यातील महासंवाद या शासकीय वार्ता विभागाच्या वेबसाईटवर मी ही माहिती घेतली आहे. तर महिलांनी मास्क निर्मिती ही बचत गटाच्या माध्यमातून केलेली आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला आणि बाल विकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी या उमेद अभियानाच्या अंतर्गत बचत गटाने 1,46,930 मास्कची विक्री केली आणि त्यातून 17,25,519 रुपयाचे उत्पन्न मिळाले. आता आपल्या, मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की आपल्या बाजारामध्ये कशाची मागणी आहे, मार्केट सर्वे जो करतात ती मागणी पाहून आपल्याला आपले बचत गटातून उद्योग करायचा आहे. तर ही बचत गटाची मागणी, आपण जर मास्क तयार केले ते 3 लेअरचे असले पाहिजे. कोणत्या याचे आपल्याला मास्क निर्मिती करायची ती आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. आणि वेगवेगळे आता जसं बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कोकणामध्येही हा सक्सेसली हे केलेलं आहे, त्यांनी तयार केले आहे वस्तू, किंवा जुन्या कपड्यातून आपण नवीन कपड्याची वस्तूंची निर्मिती करू शकतो. जुने कपडे आहेत, टाकाऊ वस्तू आहेत, त्याची आपण पायपोस पासून आपण जुन्या साड्या आहेत, ओढण्या आहेत किंवा काही वस्तू आहेत त्याच्यातून आपण त्याची निर्मिती करू शकतो. सॅनिटायझर, आपण एखादं छोटस 1-2 दिवसाचं प्रशिक्षण असतं, उद्योजकता प्रशिक्षण असतात, सरकारकडून ते राबवले जातात, त्याचं प्रशिक्षण घेऊन सॅनिटायझर तयार करू शकतो आपण. नंतर आता पीपी किट, गाऊन्स जे लागतात हॉस्पिटल्समध्ये, गाऊनचे अतिशय गरज असते. कॉटनचे साधे एप्रन्स, गाऊन जे सगळे वापरतात यांची निर्मितीचे आपण करू शकतो. नंतर घरपोच सेवा ही जी आहे ते हे बचत गटातून आपण करू शकतो. किंवा ग्रामीण भागात जो भाजीपाला आहे, तयार फळं आहेत चांगल्यापैकी, ती जर आपण घरपोच सेवा दिली, एखाद्याला एजन्सी दिली की आमचा हा माल आहे तो घरपोच सेवा करायची. कारण होम डिलिव्हरीला हल्ली जास्त प्राधान्य देतो, कारण आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा गर्दीच्या ठिकाणी गेल्यास आपल्याला करोनाची सगळ्यांच्या मनात दहशत आहे, भीती आहे,
त्याच्यामुळे मार्केटपर्यंत न जाता घरपोच सेवेची आपण सुविधा त्यांना देऊ शकतो. सध्याचे हे जे ट्रेंड आहे किंवा डिलिव्हरी आपण म्हणजे घरपोच वस्तूंची सेवा देऊ शकतो. नंतर आपण जर आपल्याला घरगुती पद्धतीची बिस्किट आहेत किंवा वस्तू तयार करता आल्या बेकरी प्रॉडक्ट आहेत हे बचत गटाच्या मार्फत आणि याला खूपशी यंत्रसामुग्री लागत नाही थोडीफार यंत्रसामुग्री घेऊनही आपण बचत गटातून हा उद्योग सुरू करू शकतो. नंतर टिफिन्स आहेत नंतर खाद्यपदार्थ आहे त्यांची ऑर्डर्स घेऊ शकतो. शहरालगतची जी गावं आहेत तिथे बचत गट जे आहेत ऑर्डर घेतली आपण कॅटरर्सची छोट्या खानी प्रोग्राम्स असतात त्याची ऑर्डर घेऊन आपलं कौशल्य हे आपण पदार्थ तयार करायचं हे करू शकतो देऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला उद्योगशील होणं सगळ्यात महत्वाचं आहे. कुठेतरी आपण उद्योग करायचा आणि तो सक्सेस होईल की नाही ही पहिली शंका असते. माझं म्हणणं आहे की बचत गटांनी सगळ्यात आधी आपण एखादा छोटा उद्योग अगदी छोट्यातला छोटा जरी उद्योग सुरू केला त्याच्यात जर नफा मिळाला तर आपली मानसिकता नक्कीच बदलू शकते. आणि घरच्यांनी त्याला माझं म्हणणं आहे की सहकार्य केलं किंवा एखादी वस्तू बचत गटांनी तयार केलेली वस्तू शहरापर्यंत आणण्याचा किंवा रॉ मटेरियल शहरातून आपल्या खेड्यापर्यंत नेण्याचं जरी कार्य केलं कौटुंबिक सदस्यांनी तर मला असं वाटतं ते एक मानसिक दृष्ट्या पण ती महिला सक्षम होते आणि ती सकारात्मकतेने आपल्याला वाटचाल करण्यासाठी तयार होऊ शकते. आणि याच्यामध्ये एक धनी वेलवंडकर यांनी आपल्या इच्छापूर्ती करणारा भागवत धर्म या 1958 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातला एक अभंग मला इथे तुमच्याशी शेअर करावासा वाटतो. बदलत्या युगात देगा देवा शक्ती बुद्धी आणि मती उद्योगात परिश्रम पूर्ण हाती घडो काम उद्योगाचे धाम वाढो देशी वेळेच्या गतीशी कामाची शर्यत उद्योग क्षेत्रात मन लागो निष्ठा कामावरी निष्ठा देशावरी तळमळ अंतरी सदा राहो नव्या युगी येती विठ्ठल रखमाई उद्योगाचे ठाई वस्तीसाठी. आता महिलांच्या या महिला दिनाचं हे औचित्य साधून आपण वेगवेगळे उद्योगाचं जे बघितलं आहे बाकीचे उद्योग आपले ग्रामीण भागातही अजूनही आपण करू शकतो छोट्यातले छोटे. जसं आता पिकोची मशीन आहे पिको फॉल साड्या एकदम आपण कोणाशी तरी कॉन्ट्रॅक्ट करून कारण शहरी भागामध्ये ह्या गोष्टी बाहेर करू शकतात. नंतर ज्वेलरी आपलं बघितलं असेल की हल्ली आर्टिफिशियल ज्वेलरीचं खूप प्रस्थ म्हणा किंवा एक फॅशन म्हणा किंवा आवड म्हणा किंवा सुरक्षितता की सोन्याचे दागिने न घालता आपण ज्वेलरी बनवू शकतो वेगवेगळे डिझाईन्स करू शकतो त्याचं रॉ मटेरियल अगदी इझी आपल्याला आपल्या शहरामध्ये मिळू शकतं आणि त्याचे मग आपण ज्वेलरी तयार करण्याचं मोठं व्यवसायाच्या रूपाने आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपण जर म्हटलं की भाजीपाल्याचं एक महत्वाचं होतं आपण बघितलंय की भाजीपाला जर आपल्या शेतामध्ये होत असेल त्याचं क्लिनिंग चांगलं करून स्वच्छता चांगली करून पॅकिंग करून आपल्याला घरपोच सेवा देता आली तर आपण हे उद्योग करू शकतो. आता हे उद्योग आपण केल्यानंतर करताना ज्या अडचणी येत असेल त्याच्या तज्ज्ञ आपल्यासारख्या बऱ्याचशा आपल्या जसं आपल्या महाविद्यालयातही गृह अर्थशास्त्र विभाग आहे दोरे मॅडम तिथे आहे किंवा बऱ्याचशा ठिकाणचा मार्गदर्शन करू शकतात की नेमकं काय केलं पाहिजे. जसं आपण फुलांचं आहे फुलांची शेती जर असेल तर नुसती फुलं किलोनी न विकता आपण त्याचे अरेंजमेंट करून विकू शकतो बुक्यांना बुके आपण तयार करू शकतो फ्लॉरेंजमेंट तयार करू शकतो असे छोटे उद्योग
जे आपल्या जवळ अवेलेबल आहे ते आपण करू शकतो. त्याच्यानंतर एक महत्वाचा उद्योग आपण ग्रामीण भागामध्ये करू शकतो, अवेलेबल असलेली फळं, सगळी फळं आपण त्याचं प्रोसेसिंग करू शकतो. आता जॅम जेली सरबत याच्यासाठी आपण जर एकदा त्याचं प्रशिक्षण घेतलं, एक दिवसाचं जरी प्रशिक्षण घेतलं तरी आपण ते उद्योग आपण सुरू करू शकतो. आता ह्या उद्योगाचं एकदा बचत गट स्थापन झाल्यानंतर आपण बघितलं की तुम्ही फक्त पैसे जमून तो कर्ज म्हणून घेऊ नका, त्याच्यातून उद्योग सुरू करण्याचं महत्वाचं ध्येय बचत गटांनी ठेवलं पाहिजे. विद्यार्थिनीनो, या काही विद्यार्थी ज्या जॉईन झाले असतील त्यांच्या आई किंवा कोणी असतील त्यांना तुम्ही जाऊन सांगा की आपण नुसतं बचत गट स्थापन करून नाही होणार तर आपल्याला त्याच्यातून उद्योग सुरू करायचा. हा उद्योग सुरू केल्यानंतर आपण बघितलं की शेतीमाल जो आहे तो आपण सहजतेने, जसा आवळ्याचं मला एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल की तळेगाव ठाकूरच्या सुनंदाताई दिवे आपल्या सर्वांच्या परिचित अशा झालेल्या आहेत, त्यांची आवळा खवा पुरणपोळी म्हणजे फॉरेन कंट्री पर्यंत पोहोचवली आहे. त्यांनी कवठाचं लोणचं तयार केलं आहे, नंतर आवळ्याचं केलेलं आहे, विविध प्रकारची लोणची आहे, किंवा पापड जे आपण करतो ते आपण ट्रेडिशनल पापड न करता त्याच्यामध्ये पोषण मूल्य वाढवून आपण ते उद्योगामध्ये नाविन्यता आणू शकतो. जसं आता सांडगे आहे त्याच्यात बीटरूट टाका, गाजर टाका आणि वेगळ्या टेस्टचा आपण देऊ शकतो. पापड आहे, पालकाचे पापड आहे, लसणाचे पापड आहे, जेणेकरून आपण जे आता करोनामध्ये आपण नेहमी म्हणतो की प्रतिकार शक्ती वाढवणार आपल्याला फूड खायला हवं, मग हे जे आपण याचाच उपयोग करून तुम्ही वेगवेगळ्या जाहिराती बघत असाल टीव्हीवर, तर आपणही आपल्या पदार्थांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ घालून आपण ते पदार्थ तयार करून आपण त्याचा सांगू शकतो की हा पदार्थ याच्यामध्ये वापरले, हाय प्रोटीन डाएटमुळे आपली याची जी वाढीचं वय आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स गरज असते. आणि प्रोटीन्स कशात भरपूर आहेत तर सोयाबीन मध्ये आहे. आपण बघितले असेल बऱ्याचशा माझ्याही पाहण्यात आहे की आपल्या घरी सोयाबीन भरपूर प्रमाणात होतं, पोत्यांनी सोयाबीन होतं, पण स्वतःच्या आहारामध्ये आपण ते वापरत नाही आणि गैरसमज असतो किंवा त्याच्यातली प्रॉपर आपल्याला माहिती नसतं की सोयाबीन मध्ये नेमकं काय आहे आणि किती आहे आणि ते कसं वापरलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांचं असतं की 10 किलो गव्हामध्ये 1 पाव सोयाबीन घातलं आणि ते दळून आणतात, तर सोयाबीन वापरताना ते 8 ते 10 तास आपण त्या गरम पाण्यात टाकून त्याची डाळ तयार करून मगच ते आपल्या आहारामध्ये वापरायला पाहिजे. मग सोयाबीन घालून आपण जर शेव केली, सोयाबीन घालून आपण ज्वारीचे धापोडे सध्या आता चालू असतील ग्रामीण महिलांचे, ते जर आपण घालून केले तर काय होईल की आपला प्रॉडक्ट किती चांगला आहे, आपलं प्रॉडक्टचं पोषण मूल्य किती चांगलं आहे हे आपण सांगू शकतो आणि समोरचा ते ऍक्सेप्ट पण करू शकतो की याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतं तर आपण हे घ्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला मध्ये यापूर्वी म्हटलंय की मार्केटचा आपण सर्वे करून मार्केटमध्ये काय कशाची मागणी आहे किंवा काय हवं आहे, ग्राहकाला काय हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आपल्या महिलांनी केला पाहिजे. नंतर तयार वस्तू आपण जसं साधं आहे, हळद तिखट असो, मसाले असो, मसाल्यांमध्ये विविध प्रकारचे मसाले आपण तयार करू शकतो आणि अल्पशा आपल्याला त्याला ते हे लागतं, कॅपिटल मनी म्हणतो आपण, ते आपण कमीत कमी याच्यात वापरू शकतो. साधा आहे, आता करोनामध्ये आपल्याला काढे आपण वेगवेगळ्या प्रकारचे घेत होतो आणि घेत राहणार आहे याच्यानंतर, मग काढ्यांसाठी आपल्याला एक फॉर्म्युला तयार करू. आपण काढा जर तयार पॅकेटमध्ये दिला तर तो कोणीही घ्यायला तयार राहतो. आता तुम्ही बघितलं असेल की मार्केटमध्ये विविध प्रकारचे चहा झालेले आहे, चहाचे फ्लेवर्स वेगवेगळे आहे,
त्याचा आपण उद्योग करू शकतो. चहापत्ती बेसिक एक असतं, त्याच्यानंतर तुळशीचं मिक्स करून आपण तुळशीची पानं वाळवून त्याच्यामध्ये मिक्स करून आपण घालू शकतो. गवती चहा घालून आपण चहाचे फ्लेवर बदलू शकतो. सुंठ आहे ती घालू शकतो. लवंग दालचिनी जे आपल्याला आवश्यक आहे काढ्यांमध्ये ते जर चहाच्या फ्लेवर मध्ये घालून तुम्ही चहा तयार केला आणि हा करोनासाठी आवश्यक असलेला आपण एक काढा प्लस चहा असं वेगवेगळे उद्योग आहेत, छोटे छोटे आहेत, ते आपण सहज करू शकतो. त्याचं कौशल्य माझ्या ग्रामीण महिलांच्या महिला आणि मुली या दोघींच्याही मध्ये ते आहे. ते कौशल्य आपल्याला तिथे वापरायचं आहे आणि याचा आपल्या फक्त पैसे कमवणे हा आपला हेतू राहणार नाही. कारण महिलांचं एक सामाजिक दायित्व, महिला त्यागवृत्ती किंवा ममता प्रेम हे सगळं त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा स्वयंपाक घरी करतो ते अतिशय चविष्ट का लागतो की त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे जे गुण म्हटलेत ते करताना आपल्यात आलेले असतात म्हणून तो चविष्ट लागतो. कंपनीमध्ये यंत्र तयार करत असतात वस्तू त्याच्यापेक्षा आपलं नक्कीच स्वादिष्ट होऊ शकतं. आपल्याला जो ऑर्डर येत गेले की आपण करत जाऊ आपला आत्मविश्वास नक्कीच वाढत जातो आणि हा आत्मविश्वास महिलांचं सामाजिक सक्षमीकरण मी जे म्हटलं आहे आधी की सांस्कृतिक सामाजिक आर्थिक सगळ्या बाजूने त्या महिला सक्षम होणं गरजेचं आहे. मार्केटिंग करताना मला आलेल्या म्हणजे मी जेव्हा त्यांना प्रशिक्षण दिलं त्याच्यानंतर मार्केटिंग केलं, मार्केटिंगच्या वेळेला मी त्यांच्या जवळ उभी राहायची, तुम्ही तुमची वस्तू किती चांगली आहे हे पटवून सांगा. त्या तयार करायच्या खूप कष्टाने तयार करायच्या, मनापासून तयार करायच्या. फक्त त्यांचं ते बुजण प्रकार असतो किंवा व्यक्त न होणे हे जर आपण त्यांच्यातलं दूर केलं बचत गटाच्या महिलांमधून तर त्या नक्कीच सक्षमतेने पुढे येतात आणि मग त्या सांगायला शिकतात. त्यांना थोडस एक प्रशिक्षणाची गरज असते आणि ते आपल्याला देण्याची गरज असते. मी मगाशी एक कंटिन्यू मध्ये एक उदाहरण तुम्हाला पूर्ण करते येते की तळेगाव ठाकूरच्या सुनंदाताई दिवे यांनी त्यांच्या शेतामध्ये उपलब्ध असलेले जे फळ होते त्याच त्यांनी मी तुम्हाला सांगितलं की आवळा खवा पुरणपोळी तयार केली. त्याच ते विदेशात पण गेलं आणि मी जेव्हा 2000 त्यांना भेटली आणि तेव्हापासून प्रशिक्षण त्या गावात दिलं, त्याच्यानंतर वेगवेगळे उद्योग त्यांनी सुरू केले, त्याच्यानंतर जवळपास 50 बचत गट त्या एकट्या तळेगाव ठाकूर मध्ये आपल्याला बचत गट होते. आता अजूनही वाढले असतील. थोडासा माझा यवतमाळ मध्ये आल्यानंतर तिकडूनचा संपर्क थोडा कमी झाला पण ते जे करत होत्या त्यांना सगळे पुरस्कार मुख्यमंत्री असो किंवा जिजाऊ राजमाता जिजाऊ पुरस्कार नंतर त्या दिल्लीत गेल्या सगळे पुरस्कार मिळाले आणि एक आपल्यासारखी साधी महिला एवढ्या उच्च याच्यापर्यंत जाऊ शकते आणि ती यशस्वी होऊ शकते याचं उदाहरण जर आपण आपल्या बचत गटांना दिलं. हे उदाहरण मी याच्यासाठी सांगितलं की बचत गट यशस्वी होतात आणि होऊ शकतात. फक्त एक संघटन त्यांचं चांगलं हवं, जवळ हवं आणि आपण जर एकत्र आलं संघटित झालं तर आपण आपल्या नारी शक्ती जी आहे ती आपली खूप मोठी आहे. आपण काय करू शकतो हे दाखवण्याची गरजच नसते पण आपण खूप काही करू शकतो. आपल्यात खूप काही आतमध्ये गुण असतात फक्त ते बाहेर येऊ द्या. बचत गटाच्या महिला एकत्र आल्यावर 10 एकत्र आल्यानंतर त्यांचे विचार आपल्याला एकत्रित होतात. आता काय करायचं, नंतर आपण पुढे कोणता उद्योग करू शकतो. छोटे छोटे उद्योगातून तुम्ही मोठ्या उद्योगाकडे जाऊ शकता आणि अनेक अशा शासकीय योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात. मी जेव्हा म्हटलं की सामाजिक त्यांचं सक्षमीकरण आर्थिक सक्षमीकरण त्या जर घराच्या बाहेर पडल्या बँकेपर्यंत पोहोचल्या लोन त्यांच्यापर्यंत आलं
मग महिला उद्योजक केंद्र असो, शासनाच्या विविध योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्याला केलं पाहिजे. आपल्याला म्हणजे मी माझ्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या जितक्या काही प्राध्यापक महिला आहेत, बाकीच्या सामाजिक कार्यकर्त्या ह्या करतातच, पण आपलं आपल्या विषयाचं देणं म्हणा किंवा आपल्या महिला आपल्यापर्यंत आल्या पाहिजे. त्यांचंही त्यांचा तो आर्थिक दर्जा असो, सामाजिक दर्जा असो, तो उंचावण्याचा प्रयत्न मनापासून आपण केला पाहिजे. महिला दिन हे औचित्य आहे, पण महिला दिन हा रोजच तेवढाच सक्षमतेने आपण साजरा करायला पाहिजे. आपल्या महिला आहेत, आपल्या सख्या आहेत, त्यांना जिथे कुठे मार्गदर्शनाची गरज असेल तिथे आम्ही नक्कीच आश्वासन म्हणण्यापेक्षा म्हणेन की प्रशिक्षण आता आपण कोरोनाच्या काळामुळे ही आभासी आपण सभा घेत आहोत आणि संवाद साधत आहोत, कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. तर आपण प्रत्यक्ष त्या फील्ड मध्ये येऊन त्यांना जिथे कुठे अडचणी येत असतील तिथे येऊन आपण ते प्रशिक्षण आयोजित करू. आणि आपले जे चांदूर बाजार एरियातल्या ज्या काही महिला बचत गट आहे त्यांना मला असं वाटतं उद्योजक व्हावं आणि उद्योजिका प्रत्येक महिलांनी म्हणावं की मी उद्योजिका आहे इथपर्यंत आपण त्यांना सक्षम करूया. आज महिला दिनाचं औचित्य साधून आपल्याशी संवाद साधण्याचा मला एक संधी दिली त्याच्याबद्दल मी आपल्या संस्थेचे आभार आणि ऋण व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर ते तुम्ही विचारू शकता चॅट बॉक्स मध्ये किंवा अनम्यूट करून तुम्ही मॅडमला विचारू शकता. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. तुम्हाला पहिले तर सर्वात आधी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा मॅडम. हा मला मॅडम एक फक्त बेसिक क्वेश्चन विचारायचा होता की आपण एक फक्त एक साधा एक येतो की बचत गटासाठी मिनिमम किती महिलांची गरज असते किंवा बचत गट फॉर्म करत असताना काय काळजी घ्यायला हवी. 10 ते 11 महिला आपल्याला हव्या असतात कमीत कमी मॅडम. आणि हा आणि एनजीओ ज्या असतात बचत गटाचं त्या ब्लॉक साठी एखादी हे सरकारकडनं पण ठेवलेले असतात महिला म्हणजे आणि त्या तुमचा हिशोब किंवा तुम्हाला त्यांची मदत जी असते किंवा पूर्ण तुमचा तो मीटिंगचे मिनिट्स लिहिण्यापासून पैसे जमा करण्यापर्यंत पूर्णत मार्गदर्शन आपल्याला त्यांच्याकडून मिळत असत. महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्याला करू शकतं. महानगरपालिकेच्या एरियाही बचत गटासाठी स्पेशली आपल्याला मार्गदर्शनासाठी आणि कामात सहभाग होण्यासाठी आपल्याला महिला अपॉइंट केलेल्या असतात, नियुक्त केलेल्या असतात मॅडम. ओके थँक्यू व्हेरी मच मॅम. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? स्त्री शक्ती आहे तर पुरुष हे त्या शक्तीला ओळखणारी व्यक्ती. स्त्री स्वतःच एक प्रेरणा आहे तर स्त्रीला गरज भासेल तेव्हा तिची प्रेरणा बनणारी पुरुष ही व्यक्ती. तर असे हे दोन्हीचा कसे भक्कम असावे. तसेच आधीच सक्षम असणाऱ्या स्त्रीला आपली शक्ती ओळखून कसं पुढे जाता येईल याबद्दलच खूपच सुंदर मार्गदर्शन मॅडमनी आपल्याला केलं. पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर विजयजी टोंपे सर, व्यवस्थापक सदस्य गोसी टोंपे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट, सरांना मी विनंती करते की सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. नमस्कार. ऐकू येतोय का आवाज? हो सर. हो सर.
आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने डॉक्टर रश्मिताई गजरे यांनी आपणासमोर महिला सक्षमीकरणाबद्दल जे अतिशय सुंदर आणि सुरेख असं व्याख्यान दिलं की आज ग्रामीण भागातील महिलांना सक्षमीकरणाची का गरज आहे आणि त्यांनी अतिशय छोटे छोटे आपल्यासमोर जे उदाहरण सादर केले आहेत ते आपल्या विद्यार्थिनींकरिता बचत गटांच्या महिलांकरिता प्राध्यापकांकरिता अतिशय स्तुत्य आहे. सर्वप्रथम तर मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं एक छोटस मनोगत त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांकरिता आमच्या या प्राध्यापकांकरिता या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. मला असं वाटतं की आज जागतिक महिला दिन आपण ज्या वेळेला संपूर्ण जगामध्ये साजरा करत आहोत तेव्हा भारतीय संस्कृतीचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर यत्र नार्यस्तु पूज्यते रमंते तत्र देवता. अर्थात ज्या ठिकाणी आपण म्हणतो की स्त्रियांना मान सन्मान दिला जातो ज्या ठिकाणी स्त्री शक्तीची पूजा केली जाते त्या ठिकाणीच देवदेवता रममाण होताना दिसतात. आणि आपल्या भारत मातेचा ज्या वेळेला आपण विचार करतो आहोत तर संपूर्ण पृथ्वी तलावर एकमेव अशी आपला देश आहे की जिला आपण भारत माता असं संबोधतो. बाकी कुठल्याही देशाला आपण भारत माता संबोधत नाही. आणि अशी गौरवशाली संस्कृती अशी गौरवशाली परंपरा असा गौरवशाली इतिहास आपल्या भारतीय संस्कृतीत आहे की आपलं हे पूर्वजन्मीचं संचित समजावं की पुण्य समजावं की आपण या भारत मातेच्या कृषीमध्ये आपण जन्माला आलो. मला तर सांगताना अतिशय आनंद होतो आहे की रणांगणापासून तर अंतरिक्षापर्यंत आणि समाजकारणापासून तर राजकारणापर्यंत असं एकही क्षेत्र नाही की जिथे या स्त्री शक्तीच्या सामर्थ्याची तिच्या कर्तृत्वाची तिच्या नेतृत्वाची प्रचिती आपल्याला पदोपदी जाणवत नाही. आणि त्या स्त्री शक्तीला आजच्या या महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम तिला सलाम करूया. मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की आज असं एकही क्षेत्र नाही जर आपण विचार करतो आहोत की ट्रॅक्टर पासून तर टी शर्ट पर्यंत आणि सायकल पासून तर साबणापर्यंत आज आपण बघतो की संपूर्ण टीव्हीचं जगत किंवा सिने जगत जे आहे आज आपण स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आपण आपला एक त्या ठिकाणी मॉडेल म्हणून उभं करत असतो. आपण ज्या वेळेला विचार करतो आहोत की आजचा दिवस जर आपण महिला जागतिक दिन म्हणून जरी साजरा करत आहोत आणि संपूर्ण वर्षभर ज्या वेळेला स्त्री समानतेच्या गोष्टी ज्या वेळेला होतात तेव्हा आमच्यासारखे पुरुष मंडळीच ज्या स्त्रीला समानतेचा हक्क देत नाही ते सुद्धा आजच्या दिनी मला वाटतं की या स्त्रीला आपल्या संदेशाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून म्हणा तिला आजच्या दिवशी खरोखर त्या ठिकाणी पूजतात तिला मोठं मानतात. पण तेवढ्यापुरतीच मला वाटतं की आजचा दिवस हा मर्यादित नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण म्हणतोय की संपूर्ण जगामध्ये आज ऑनलाईन सोहळे चर्चा परिसंवाद सुरू आहेत आणि स्त्रीच्या परिक्रमाची तिच्या चरित्राची तिच्या आकडेवारीचे गोडवे गायले जात आहेत. त्यांना हल्ली आपण सक्सेस स्टोरीज असं म्हणतोय आणि या सक्सेस स्टोरीजच्या माध्यमातून आपल्या समोर मग ती सरोजिनी नायडू पासून तर आजच्या आपण आपल्या राष्ट्रपती करतोय जो गजर आहे तो आज संपूर्ण भारतभर आपण गौरविला जात असतो. पण नेमकं मला हे सांगावंच वाटतं की त्या निमित्ताने आज हा हे जे प्रकरण आहेत म्हणजे आपण ज्याला म्हणतो आहे की संपूर्ण भारतामध्ये स्त्री शक्तीला समानतेच्या रूपात बघितलं जातं का तर तेव्हा असं सांगावं असं वाटतं की अजूनही दिल्ली बहुत दूर आहे. हे सांगत असताना मला आनंदाने म्हणजे असं सांगावं वाटतं की ज्या वेळेला काही आपण आकडेवारी गोळा करतो आपण जगाचा नकाशा जर पसरून मला वाटतं समानतेच्या भिंग्यातून बघायला गेलो तर असं लक्षात येतं की तब्बल 122 देशांनी आजवर स्त्री जातीचं नेतृत्व अजून पाहिलेलं देखील नाहीये. तब्बल जगाच्या पाठीवर 122 देशांनी स्त्री जातीचं नेतृत्व अजूनही बघितलेलं नाहीये. मला वाटतं की नामदारकी पासून तर खासदारकी पर्यंत पोहोचू शकलेल्या स्त्रियांची टक्केवारी फक्त 24% आज आपण बघतो आहोत. आणि हे असताना अजूनही बहुतेक ठिकाणी स्त्रियांना निर्णय प्रक्रियेपासून बरंच लांब ठेवण्यात आलेलं आहे. ज्या मेसेंजर आरएनए या एकसूत्री बंधाच्या संशोधनाच्या जोरावर कोरोना प्रतिबंधक लस शोधनाचं श्रेय सुद्धा महिला संशोधनाला. मला वाटतं की खऱ्याखुऱ्या संघर्षात ज्या वेळेला आपण विचार करतो आहोत तेव्हा तब्बल 87 देशांच्या कृती दलाचं कामाचं निरीक्षण केल्यावर असं दिसून येतं की या कृती दलामध्ये समानतेचं तत्व 3.5% एवढंच पाळलं जातं. असं का? तर या यंदाच्या संयुक्त राष्ट्रीय
महिला दिनाच्या सूत्र सुद्धा त्यांनी म्हटलंय की नेतृत्वातील समानता असं ठेवलाय. म्हणजे ज्या वेळेला संयुक्त दिन आपण ज्या वेळेला समानतेचं तत्व म्हणतोय त्यावेळेला संयुक्त राष्ट्रांनी महिला दिनाचं सूत्र यावेळेला नेतृत्वातील समानता असं ठेवलाय. आणि त्या निमित्ताने तो जो अहवाल प्रसिद्ध केलाय त्यामधली आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय की नेतृत्वातील समानतेचे लक्ष गाठण्यासाठी सध्याच्या वेगाने आपण आणखी पुढे गेलो तर जवळपास अजून 130 वर्ष लागतील असा अहवाल सांगतो. म्हणजे आपण स्त्री पुरुष समानतेचे ज्या वेळेला गोष्टी करतोय जर आपण समानता स्त्रियांना दिली नाही आणि आजच्या पद्धतीने जर आजच्या गतीने जर आपण स्त्रियांना समानता दिली तर आपल्याला 130 वर्ष अजूनही लागतील असा तो अहवाल संयुक्त राष्ट्राचा सांगतो आहे. आणि ही प्रक्रिया सांगताना सांगावं असं वाटतं की या निमित्ताने आज आपण जर महिलांच्या विकासाच्या गोष्टी करायला लागलो आहे तर आज असं एकही क्षेत्र नाही की ज्यासाठी आपण महिला रोजगारासाठी व्यवसायासाठी घराबाहेर पडू लागलेल्या नाहीत. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न तर आहेत. महिला अत्याचारांचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे. पण यावर धोरणात्मक उपाययोजना स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी PNDT कायद्याची अतिशय कडक अंमलबजावणी करावी लागेल. महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक सक्षम करावी लागेल. पोलीस स्टेशनमध्ये अधिक महिला पोलिसांची नियुक्ती करावी लागेल. महिलांच्या कल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्यावी लागेल. आणि सोबतच महिलांनाही स्वतः सक्षम होऊन प्रभावीपणे विकास प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तेवढीच गरज आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने काय होईना आपण जर सर्वात प्रामुख्याने असं म्हणावं लागेल की निरक्षर अन्यायग्रस्त दुर्बल अशी जी सक्षम पिढी आहे अशी आपल्याला सक्षम पिढी निर्माण करावी लागेल. आणि म्हणूनच एकंदर आपण म्हणतोय की महिला विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला प्राथमिकता जी असेल ती प्रामुख्याने आपल्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. तर जर स्त्री जर सक्षमीकरण झाली नाही जर ती जर सक्षम झाली नाही तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपला देश सक्षम होणार नाही. कारण की कुठलाही देश घडवत असताना कुठल्याही आईची अतिशय महत्वाची भूमिका असतात आणि ती भूमिका प्रामुख्याने स्त्री शक्ती करत असते. म्हणून आजच्या या निमित्ताने या स्त्री महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने आजच्या निमित्ताने आदरणीय डॉक्टर रश्मी गजरे मॅडमनी आम्हा विद्यार्थ्यांना आम्हा प्राध्यापकांना आमच्या महाविद्यालयाच्या निमित्ताने मला वाटतं एक छोटस या ठिकाणी मनोगत जे या ठिकाणी आम्हाला दिलं त्याबद्दल मी त्यांचं आमच्या संपूर्ण गोसुटोंपे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टच्या परिवारातर्फे गोसुटोंपे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय IQAC राष्ट्रीय सेवा योजना आणि महिला सेल यांच्या माध्यमातून त्यांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी आपण विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी निमंत्रित केलं पण माझ्या स्वतःच्या घरचं कॉलेज असल्यामुळे मी या ठिकाणी अतिथी म्हणून नाही पण आपलं मनोगत आपल्या या ठिकाणी संवाद साधण्याचा मला या ठिकाणी आपण संधी दिली त्याबद्दल परत एकदा मी आपले या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला मोलाचे ठरत आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते प्राध्यापक डॉक्टर नंदकिशोर गव्हाडे सर यांना. सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी गव्हाडे सरांना विनंती करते. मॅडम सर जॉईन नाही आहे पुढचा टप्पा घ्याल. ओके सर. यानंतर मी विनंती करते NSS महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निधी दीक्षित मॅडम यांना की मॅडमनी शुभेच्छा पर दोन शब्द व्यक्त करावे. खूप खूप धन्यवाद राणी मॅडम. ऍक्च्युली या कार्यक्रमाचं संचालन मी करणार होते पण मला काही हेल्थ इश्यूज असल्यामुळे मॅडमनी या कार्यक्रमाचा धुरा सांभाळला त्यासाठी मी माझ्याकडून त्यांची खूप खूप आभारी आहे. विद्यादायिनी माँ सरस्वती को आज के दिन मैं नमन करती हूँ. इस ऑनलाइन मंच पर उपस्थित सभी मान्यवर और मेरे विद्यार्थी मित्रों, आज सुबह से ही हम सभी एक दूसरे को बड़े जोश से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की जो शुभकामनाएं दे रहे हैं, मैं आशावादी हूँ और अभिलाषी भी हूँ कि यह जोश यह जुनून मात्र एक दिन तक सीमित नहीं रह जाएगा. हर दिन महिलाओं का दिन है, हर दिन शक्ति का पर्व है, हर दिन उत्सव है इंसानियत का जिसकी केंद्र बिंदु महिला है. आज इस संकल्प के साथ आप सबको मैं NSS महिला कार्यक्रम अधिकारी के रूप में संबोधित करना चाहती हूँ. My grateful thanks to all the ladies present here. क्योंकि मैं जानती हूँ कि आप सभी ने अपने जीवन में सैकड़ों चुनौतियों को देखा है, सबने उन चुनौतियों को समाधान में बदला है, सबने संघर्ष में कहीं ना कहीं थोड़ा बहुत तो रोया ही होगा, परंतु आज मुस्कुराने की बारी है.
तो आज उन सभी बहनों को उनके संघर्ष के लिए, उनकी यात्रा के लिए मैं अभिनंदन देती हूँ। और शक्ति के इस पर्व में उपासक के रूप में हमारे महाविद्यालय के जो पुरुष अध्यापक और विद्यार्थी उपस्थित हुए हैं, उन सभी के प्रति ऋण व्यक्त करती हूँ। क्योंकि नारी की ही तरफ से गौरवान्वित होना तो सहज हो सकता है, परंतु किसी पुरुष द्वारा यह आयोजन किया जाना वाकई काबिले तारीफ है। मैं कार्यक्रम के आयोजक डॉक्टर अड़गोकर सर और डॉक्टर चौधरी सर, इनकी हृदय से सराहना करती हूँ कि उन्होंने इस शक्ति स्वरूपा मोतियों को एक मंच पर समेट कर इस कार्यक्रम का आयोजन किया। पुनश्च एक बार आप सभी को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की शुभकामनाएं देती हूँ। आज NSS की स्वयंसेविकाओं को संबोधित करते हुए मैंने एक मैसेज किया तो उसमें कहा था कि तेरे माथे पे सज रहा आंचल तो बहुत खूब है, लेकिन उसी आंचल से तू एक परचम भी बना लेगी तो बहुत अच्छा होगा। बचतगढ़ द्वारा महिला एंटरप्रेनर्स को प्रबल और सक्षम बनाने के लिए डॉक्टर रश्मि गजरे मैडम ने जो आज मार्गदर्शन किया है, उसके लिए मैं मैडम को बहुत बहुत बधाइयां देती हूँ और धन्यवाद देती हूँ। और इन्हीं कुछ शब्दों के साथ अपने भाषण को विराम देती हूँ। बहुत बहुत धन्यवाद। खूब खूब धन्यवाद मैडम। एक सुंदर कविता है, त्या वर्णावरती मजला ती सहज भेटली होती, स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती, पत्त्यांचे बंगले मोठे ती उगाच उडवीत होती, खेळात कल्पनेमधल्या ती स्वतःच रमवीत होती, आयुष्य तिचेही होते क्षणभ्रंगूर त्या पत्त्यांसम, त्या खोट्या दुनियेमध्ये शाश्वतता शोधित होती, मी पुसले होते तिजला तव रहस्य आनंदाचे, तर नभी उडाला पक्षी पाहून ती हसली होती। यानंतर अध्यक्षीय भाषणाकरता मी विनंती करते डॉक्टर रामटेके सरांना। हॅलो, आवाज येते का? हो, येत आहे सर। सर्वप्रथम आजच्या या जागतिक महिला दिनांच्या निमित्ताने आमच्या महाविद्यालयाच्या वतीने जो आयोजित बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण उद्योग व महिलेचे सक्षमीकरण या विषयावर जो खूप सुंदर आणि अतिशय चांगल्या रीतीने ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत बचत गटाचं काय महत्व आहे या आजच्या या प्रमुख वक्त्या डॉक्टर रश्मी गजरे मॅडम यांना मी खूप खूप महाविद्यालयाच्या वतीने धन्यवाद देतो। श्रद्धेय गोविंददादा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून मी महाविद्यालयाच्या वतीने आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांना सर्वांना खूप खूप महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा। आजच्या या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख अतिथी आमच्या महाविद्यालयाचे तसेच व्यवस्थापनाचे सदस्य डॉक्टर विजय टोंपे यांनी सुद्धा खूप कमी शब्दात चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाला जे समन्वयक म्हणून डॉक्टर युगंधरा गुल्लाने, महिला समिती सदस्य डॉक्टर चोरे मॅडम, डॉक्टर देवडे मॅडम, प्राध्यापक पवार मॅडम, तसेच या कार्यक्रमाला आयोजक म्हणून आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंगेश अडगोकर, डॉक्टर प्रफुल्ल चौधरी, डॉक्टर निधी दीक्षित मॅडम, अतिशय सुंदर या कोरोनाच्या काळात सर्व महाविद्यालय बंद असून सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत महाविद्यालयातर्फे एक चांगला संदेश, एक चांगलं ज्ञान विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचलं पाहिजे याकरिता आमच्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक हे तत्पर असतात
आज खूप सुंदर असा विषय आमच्या या महिला समितीतर्फे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण उद्योग व महिलांचे सक्षमीकरण या विषयावर आज व्याख्यान ठेवण्यात आलं. या व्याख्यानाच्या माध्यमातून अतिशय सुंदर रित्या या गजरे मॅडमनी मांडणी केली. खरोखर आहे मॅडम की महिला ह्या त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य आजपर्यंत ओळखू शकल्या नाही. त्या फक्त चूल आणि मूल यापर्यंतच सीमित राहिलेल्या आहेत. फक्त शहरी भागातीलच महिलांचा थोडासा विकास दिसतो परंतु ग्रामीण भागातील महिलांचा अद्याप पर्यंत विकास दिसत नाही आता मी महाविद्यालयामध्ये बघतो माझ्या विद्यार्थिनी ज्या ग्रॅज्युएट झालेल्या असतात पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या असतात परंतु त्या शहरात आणि त्यांच्यात असलेले जे गुण आहेत ते तशाला तसेच लपलेले राहतात. म्हणून त्यांच्यातील गुण विकसित करण्याकरिता आज बचत गटाच्या माध्यमातून मुलींचे कसे सक्षमीकरण होईल हे आपण खूप सुंदर अशा शब्दामध्ये त्यांना पटवून सांगितलेलं आहे. त्यांना अद्यापपर्यंत काय करू शकतो काय काय नाही करू शकत नवीन छोटे छोटे उद्योग आपण पटवून सांगितलेले आहेत की आधी फक्त नेमके आपल्या घरच्या पुरते आपण करत होत्या. आपण बघतो की आपली आई बहीण वगैरे जे आम्ही लहान असताना शेवड्या कुरड्या पापड हे घरी करत होते परंतु आज आपण या धावत्या युगामध्ये की आपण बघतो शहरामध्ये या गोष्टी पाहायला मिळत नाही. म्हणून शहरापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याकरिता या बचत गटाच्या माध्यमातून एक छोटे छोटे उद्योग या आपल्या महिला करू शकतात जेणेकरून त्यांचा आर्थिक विकास होऊ शकतो. आर्थिक विकास झाला की कौटुंबिक विकास होऊ शकतो आणि आपल्या कुटुंबांना एक सुदृढ ते देऊ शकतात. मित्र हो मी जास्त काही बोलणार नाही आणि आज आमच्या ज्या महिला आई भगिनी आहेत यांना परत महाविद्यालयातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी खूप चांगला असा सुंदर कार्यक्रम केला आहे आयोजित केलेला आहे त्यांना पण खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर गुल्हाने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कॉन्फरन्सची अनाउन्समेंट करावी. नमस्कार. परत एकदा नमस्कार सर्वांना. मला अत्यंत आनंद होत आहे आजच्या दिवशी महिला जागतिक दिनाच्या दिवशी आम्ही आमच्या परिषदेची अनाउन्समेंट करत आहे. गोसी टोंपे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांनी जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून घोषणा करत आहे की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही परिषद 23 मार्च 2021 होणार आहे सकाळी 10 वाजता महिला समिती आणि आयपीएससी यांच्या संयुक्त विद्यमाने. तरी सर्व महिला प्राध्यापक विद्यार्थिनी विद्यार्थी यांना माझी विनंती आहे की आपल्यापर्यंत रजिस्ट्रेशन लिंक आणि ब्राउचर पोहोचवण्यात येईल. कृपया रजिस्ट्रेशन करावे आणि ह्या कार्यक्रम ह्या परिषदेला आपली उपस्थिती दर्शवावी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कॉन्फरन्स करता पेपर पण पाठवावे. ते एका चांगला इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या जर्नल्स मध्ये पेपर्स पब्लिश केल्या जातील आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर या कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प गुंफण्याकरता मी प्राचारण करते कुमारी समीक्षा भांडवीला. थँक्यू मॅम. मंदिरात गेल्यानंतर घ्यावं लागतं देवाचं दर्शन. मंदिरात गेल्यानंतर घ्यावं लागतं देवाचं दर्शन, भगवान श्रीकृष्णाच्या हाती दर्शन आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी कुमारी समीक्षा सुरेशराव भांडे वर्ग बीकॉम फर्स्ट इयरची विद्यार्थिनी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर रश्मी गजरे मॅम, सहयोगी प्राध्यापक गृह अर्थशास्त्र विभाग
श्रीमती नानकीबाई वाजवानी कला महाविद्यालय यवतमाळ यांनी आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण उद्योग व महिलांचे सक्षमीकरण यावर मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांचे मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र रामटेके सर, प्राचार्य गोसीटोंपे महाविद्यालय कांदूर बाजार यांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला, मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विजय टोंपे सर, व्यवस्थापन सदस्य गोसीटोंपे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट यांनी प्रसंगी आपले मार्गदर्शन केल्याबद्दल मी आयोजकाच्या वतीने त्यांचे आभार मानते. आणि डॉक्टर नंदकिशोर गव्हाडे सर, आयक्यूएससी गोसीटोंपे महाविद्यालय यांचे सुद्धा आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर युगंधरा गुल्हाने मॅम, समन्वयक महिला समिती सदस्य डॉक्टर ज्योती चोरे मॅम, डॉक्टर प्रिया देवडे मॅम, प्राध्यापक मंजुषा पवार मॅम यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मंगेश औटगोकर सर, डॉक्टर प्रफुल्ल चौधरी सर व डॉक्टर निधी दीक्षित मॅम यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे प्राध्यापक राणी इंगोले मॅम यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले, त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीने त्यांचे आभार मानते व अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गजरे मॅडम, आमच्या महाविद्यालयात आपण आलात आणि आपण उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलं. सोबत आपल्यासोबत बऱ्याच अशा होम इकॉनॉमिकच्या मॅडम जुळल्या, सीमा मॅडम असो, नीतू सेंडे मॅडम आहेत, रेखा मग्गीवार मॅडम होत्या, लतिका दाभाडे मॅडम होत्या, सीमा देशपांडे मॅडम होत्या, निलिमा महल्ले मॅडम, जया कुलकर्णी मॅडम होत्या, दयाश्री कोकाडे मॅडम होत्या, सुनीता बाडापुरे मॅडम होत्या, मनीषा कोटेश्वर मॅडम होत्या, डॉक्टर मंजिरी चापके मॅडम होत्या, डॉक्टर नितीन निंबाळकर सर सोबत होते आपल्या, डॉक्टर शुभांगी ढगे मॅडम होत्या, श्रीमती महिला निलिमा महल्ले होत्या, सोबत डॉक्टर लोबिनी गंभीर, कल्पना कोरडे, अशा बऱ्याच महिला आपल्या या कार्यक्रमामध्ये, तसेच महिला बचत गटाच्या बऱ्याच अशा सदस्य आपल्या या कार्यक्रमामध्ये होत्या. त्यांनी आपल्या या उद्बोधनाचा नक्कीच ते फायदा घेतील. आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं की पुढे ट्रेनिंगच्या बाबतीत माझ्याकडे एनएसएस आहे, छोटा भाऊ म्हणून तुम्हाला आवर्जून मी आत्ताच निमंत्रण देतोय, तुम्हाला यायचं आहे. धन्यवाद. आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. आणि शेवटी मी डॉक्टर दिनेश खेडकर सरांचा आभार मानतोय की एवढीच अडचण होती आणि त्यांनी लगेच मला झूम च सबस्क्रिप्शन चा प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी करून दिलं आणि युट्यूब वर सुद्धा लिंक मध्ये प्रॉब्लेम येत होता तो त्यांनी करून दिला आणि पूर्ण वेळ ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले, त्याबद्दल मी डॉक्टर दिनेश खेडकर शिवाजी कॉलेज यांचं धन्यवाद. धन्यवाद.